पुढची महत्त्वाची बातमी येते. कल्याण तालुक्यातल्या कांबा इथं अडकलेल्या 35 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. कल्याण मुरबाड रोडवरील गजानन पेट्रोल पंपाच्या इमारत आणि मुरबाडमधल्या एका हॉटेलमध्ये हे सगळेजण अडकून पडले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या सगळ्यांना वाचवलं आहे. यातल्या 100 जणांना गावकऱ्यांनी वाचवलं होतं. त्यासाठी गावकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या ट्यूबचा वापर केला होता. तर उरलेल्या 35 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलेलं आहे. कांबामध्ये हे सगळे प्रवासी कालपासून अडकून पडलेले होते आणि आता त्यांची सुटका झालेली आहे. या सर्व 35 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेतलेला होता. मुख्यत्वे करून दोन ठिकाणी, एका पेट्रोल पंपाच्या गच्चीवर हे सगळे चढलेले होते आणि त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर पाणी भरायला सुरुवात झालेली होती. आजूबाजूच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, त्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. परिस्थिती इतकी बिकट होती की या ठिकाणी मदत कार्य देखील पोहोचत नव्हतं. प्रशासन कालपासून पूर्णपणे ढिम्म असल्याचं निदर्शनाला येत होतं. इथल्या गावकऱ्यांनी यातल्या काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सुमारे 135 जण अडकले होते, त्यातल्या 100 जणांना गावकऱ्यांनीच वाचवलं. गावकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या ट्यूबचा उपयोग केला, या ट्यूबवर काही प्रवाशांना बसवलं आणि ते त्यांना तिथून बाहेर घेऊन गेले. मात्र तरी देखील 35 जण या ठिकाणी उरलेले होते. या 35 जणांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नव्हती आणि काही वेळापूर्वी त्यांना ही मदत मिळालेली आहे. अग्निशमन दलाचे जवान त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी याची सुटका केली आहे.